बरेच वर्ष थायरॉइडची गोळी घेऊन देखील थायरॉइडचा त्रास कमी होत नाही का? आता थायरॉइडला करा बाय बाय। आता पुणे मुंबई या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन कन्सल्टेशन व घरपोच औषधी सेवा उपलब्ध। आजच संपर्क करा डॉक्टर विजय महाडिक यांचे, विजयी भव आयुर्वेद नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। संपर्क 91-75-74-34-54, 73-87-34-37। सत्तेची मस्ती, सत्तेची नशा, सत्तेची धुंदी उतरवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मतदारामध्ये आहे हे या सरकारने लक्षात ठेवावं। आम्ही पण लक्षात ठेवतो, आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही, पण क्या काय पद्धतीचं राजकारण चाललंय। तुम्ही सांगितलं होतं लगेच पैसे देतो, दिले पैसे, आमच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे आले। आम्ही आमचं सरकार असताना 0% व्याजाने पीक कर्ज देण्याचा निर्णय घेतला, आता तो निर्णय बदलला। का बदलला, का उत्तर देत नाही? आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, 50,000 रुपये जे वेळेत परतफेड करतात त्यांना देण्याचा निर्णय घेतला। आमचा 2 लाखाच्या वरचा निर्णय राहिला, आम्हाला वाटलं नव्हतं सरकार जाईल, परंतु काहींनी सरकार घालवलं आणि महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेच्या पुढे आलंय सरकार। कोणी घालवलंय, कोण याच्या पाठीमागे काम करत होत, कोण वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ड्रेस बदलून काय सांगितलं, नाही स्त्रियांचे वेश, त्याच्या संदर्भामध्ये ओळखू येऊ दे म्हणून वेगळ्या पद्धतीनं बाहेर पडत होते। अरे ह्या पद्धतीचं राजकारण, सरकार ज्यांचं आलं त्यांना सरकार चालू दे ना। केंद्रात तुमचं सरकार आहे, देशातल्या अनेक राज्यात तुमचं विचाराचं सरकार आहे, अजून किती सरकार पाहिजे तुम्हाला? सगळंच तुम्हाला पाहिजे। त्या गोव्यामध्ये काही थोडेसे काँग्रेसचे आमदार होते त्यांनाही घेऊन टाकलं, अरे कुठे ठेवाल त्यांना? तुमचे आहेत त्यांचे आणखीन आलेत, तिथं कर्नाटकामध्ये सरकार पाडलं, मध्य प्रदेशमध्ये सरकार पाडलं, त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण करण्याचं काम चाललं, ह्याच्यातनं काय? भारतीय लोकशाही वेगळ्या प्रकारची आहे। संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे, त्या संविधानामध्ये काय सांगितलंय? बहुमताचा आदर करा, फोडाफोडीचा आदर करा सांगितलं नाही, गद्दारी करा सांगितलं नाही, खोक्याचं राजकारण करा सांगितलं नाही, लोकांचे प्रश्न सोडवा हे त्या बाबतीमध्ये सांगितलं। आणि सरकारमध्ये येऊन तुम्ही तर पहिल्यांदा धनंजयने सांगितलं, दोघंच जण सरकार चालवत होता, आणि मग का हा प्रकल्प गेला, का इतरही प्रकल्प चाललेत, का त्याच्याबद्दल तुम्ही निर्णय घेत नाही? आम्ही त्या निर्णयाच्या करता विरोधी पक्ष म्हणून पाठिंबा द्यायला तयार आहे ना। आपल्या महाराष्ट्राच्या कुठल्याही भागामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास न होणारा प्रकल्प येणार असेल तर त्या प्रकल्पाचं आपण स्वागतच करू। तिथं प्रकल्प येत असताना जर स्थानिक लोकांनी विरोध केला तर सत्ताधारी पक्षांनी पण प्रयत्न करावे, आम्ही पण प्रयत्न करू, आपण लोकांना सांगू की तुमच्या जमिनीला चांगला दर देऊ, तुमच्या मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीनं पुढं चांगलं होईल। उद्या ज्याला प्रकल्प उभा राहिला तर प्रकल्पग्रस्तांना पण तशा प्रकारचं मुलांना मुलींना ट्रेनिंग देऊन तिथं नोकरी लावू, ऐकतात लोक। आता वेगवेगळ्या प्रकारचे धरणं किंवा रस्ते, फ्लायओव्हर होत आहेत, रेल्वे लाईन होत आहेत, लोक मदत करतातच ना। एखाद्या ठिकाणी कोर्ट कचेरी होती परंतु त्याच्यातनं मार्ग काढता येतो, पण मित्रांनो तशा पद्धतीनं हे लोक मदत करत नाही आणि नुसतं सांगतात की आम्ही सारखं काम करतो। सर्वसामान्य जनतेचं सरकार, अरे कुठल्या सर्वसामान्य जनता? तुम्ही तिथं बसलात कुठली सर्वसामान्य जनता? ह्यांचं सरकार आल्यापासून सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्याच्याबद्दल कुणी त्या ठिकाणी बोलायला नाही। गेल्या 2-3 वर्षात 2-3 महिन्यापासून राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, ढासळली का नाही? सत्ताधारी पक्षाचेच आमदार मुंबईमध्ये गोळीबार वर करतात का नाही? अरे जर सरकारमधल्या पाठिंबा देणाऱ्या आमदारांनीच गोळीबार केला तर जनतेने न्याय मागावा कुणाला? हे तर आखरीतच झालं। उलट कोण चुकीचं वागत असेल तर त्यांना शासन केलं गेलं पाहिजे, तसं होत नाही। त्याच्यामध्ये खिशातनं पिस्तूल काढून गोळीबार केला जातो, त्यांची लोक शिवीगाळ करतात,
ही महाराष्ट्राची संस्कृती आहे। हे साधू संतांच्या भूमीत चालतं, हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये चालतं। त्याच्या संदर्भामध्ये काहीतर आमदार हात पाय तांगड्या तोडल्याची भाषा करतात, कार्यकर्त्यांना सांगतात आता इथं मेळावा झाला तशा पद्धतीने त्यांच्या कार्य आमदाराचा मेळावा झाला, त्या मेळाव्यात त्यांनी काय सांगावं, चांगलं काहीतरी सांगावं ना, म्हणले त्याच्यामध्ये विरोधकांचे हात तोडा पाय तोडा तांगड्या तोडा, काय तुमच्या मागे कुणी आलं तर मी उभा आहे, अरे काय तुझ्या बापाच्या घरचं आहे काय, हे कसं काय बोलू शकता। आपण म्हणायचो की दुसऱ्या राज्यांच्या मध्ये, मी त्या राज्यांची नावं घेऊन त्यांना कमीपणा आणत नाही, परंतु इतर राज्यामध्ये तशा प्रकारच्या घटना घडतात, महाराष्ट्राला काय त्या रस्त्याने जायचंय, याबद्दलचा विचार तुम्ही त्या ठिकाणी करणार आहेत का नाही। तुम्ही जर उद्या असं म्हणला जाऊ दे त्यांचं ते करतायत, मरू दे आपल्याला तर रोज कामच करावं लागतं, अर्पण जर काम करत असताना महागाई जर वाढत गेली तर तुम्ही जगणार कसं।